केंद्रातील धोरणामुळे वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथं केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून खाद्यतेलाचे दरही गगनाला भिडले आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाईत होरपळून जात आहे। अशातच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने ही महागाई कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं ही निदर्शनं केली। देशाचा अन्नदाता शेतकरी ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस हे केंद्र शासन त्याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी निर्यातबंदी करते आणि मग पेट्रोल डिझेलची दरवाढ ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्यावरती निर्बंध का नाही। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरती देखील त्यांचा महिन्याचा बजेट कोलॅप्स होत असतो, त्याच्या त्यांना अनेक गोष्टींना त्या ठिकाणी अडचणी येत असतात आणि म्हणून केंद्र शासनाने ही दरवाढ रद्द करावी। यापूर्वीचं जे पेट्रोल आणि डिझेलवरची जे काही एक्साइज ड्युटी होती ती वाढून ही सर्वसामान्यांच्या लोकांच्या कुटुंबावरती लादण्याचं काम केंद्र शासनाने केलं आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी त्याचा निषेध करत आहे। या देशाचा बळीराजा हा दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येने बसलेला आणि दानवे नावाचा एक बुद्धी नसलेला नतदष्ट म्हणतोय की चीन चायना आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये हात आहे। मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा आता हाती झालेला आहे। ही लोक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ही लोक कुठेतरी देशद्रोहाचा आरोप या शेतकऱ्यांवर करताय जे खऱ्या अर्थाने या आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अन्न देऊन सगळं आपल्याला करतायत। परंतु आपण बघतोय की फक्त घोषणा या पलीकडे या मोदी सरकार काहीच करत नाही। म्हणजे एकीकडे क्रूड ऑइलचे रेट कमी झालेले आहेत परंतु पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ हे रोज वाढत आहेत आणि याच्या निषेधार्थ आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। जर हे रेट कमी झाले नाही तर शिवसेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल आणि याला जबाबदार केंद्र सरकार राहील। शिवसेना नेते संजय राऊत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे नाशिक दौऱ्यावर असल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोशपूर्ण निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। त्यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, सचिन मराठे, महेश बडवे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।